नमस्कार, माय हेल्दी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण करणार आहोत थंडगार लस्सी। तर ही लस्सी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी आहे आणि आपण ही घरगुती पद्धतीने कशी बनवायची ते आता पाहूयात। तर आता ही लस्सी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपण पाहूयात। तर इथे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे दही लागणार आहे। हे दही घरीच तयार केलेलं आहे। आदल्या दिवशी रात्री दुधामध्ये विरजण टाकून हे दही तयार करून घेतलं आहे। तर शक्यतो आपण ताजंच दही वापरावं, म्हणजे लस्सी जास्त आंबट होत नाही। तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, साधारणतः 5 ते 6 चमचे पिठी साखर घेतलेली आहे। मी मिक्सरमध्ये साखर बारीक करून ही तयार केली आहे। इथे मीठ घेतलेलं आहे आपण चवीपुरतं, बर्फाचे खडे घेतलेले आहेत, विलायचीची पूड करून घेतली आहे, 4 ते 5 वेलच्या सोलून त्याची पूड करून घेतली आहे। तर आता आपण लस्सीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दही आपण टाकून घेऊ। आता आपण यामध्ये बर्फाचे खडे टाकून घेऊयात। तर लस्सीचा गोडवा वाढवण्यासाठी आपण यामध्ये पिठी साखर टाकूयात। पिठी साखर ही आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। तर आता आपण यामध्ये विलायचीची पूड करून घेतलेली आहे ती टाकून देऊया। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आता ज्या आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आपण टाकून घेतलेल्या आहेत, तर आपण मिक्सरमध्ये हे सगळं फिरवून घ्यायचंय। एक मिनिट भरच फिरून घेणार आहोत आपण, 1 ते 2 मिनिट। तर आता आपली ही लस्सी तयार झालेली आहे। तर आपण ही सर्व करूयात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता आपण या लस्सीला थोडंसं डेकोरेट करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे थोडेसे बदामाचे आणि काजूचे तुकडे टाकलेले आहेत, केशराच्या 2 काड्या टाकलेल्या आहेत। तर केशरचा फ्लेवर देखील या लस्सीमध्ये खूप छान येतो हे सगळं मिक्स केल्यानंतर। तर तुम्ही देखील ही लस्सी नक्की बनवून बघा आणि तुमची लस्सी कशी झाली आहे ते मला नक्की कळवा। तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।